महाराष्ट्रामध्ये साधनसुचितेचा आव आणणारा किरीट सोमय्या, आजपर्यंत तो ईडी वगैरे म्हणायचा, पण त्याची सीडी आज मार्केटमध्ये आली. सोमय्याच्या तोंडाला काळं फासणाऱ्याला आणि किरीट सोमय्याच्या तोंडावर एक चप्पल मारणाऱ्याला 1 लाख रुपयाचं बक्षीस आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे जाहीर करत आहोत. तिथं दिसेल तिथं शिवसैनिक किरीट सोमय्याचा शिवसेनेच्या स्टाईलनं समाचार घेतील. एकनाथ शिंदे साहेबांना वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा चेहरा, यांची इमेज थोडी जरी आठवत असेल आणि खाल्ल्या दुधाला थोडं जरी जागायचं असेल तर एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा. सर्वजनक व्हिडिओ आता सध्या व्हायरल होत आहे, यावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत, तुमचं काय मत आहे? खरं तर या महाराष्ट्रामध्ये साधनसुचितेचा आव आणणारा किरीट सोमय्या, आजपर्यंत तो ईडी वगैरे म्हणायचा, पण त्याची सीडी आज मार्केटमध्ये आली. खरं तर या महाराष्ट्रातल्या माता भगिनींची अब्रू वेशीवर टाकणारा हा किरीट सोमय्या. या किरीट सोमय्याच्या तोंडाला काळं फासणाऱ्याला आणि किरीट सोमय्याच्या तोंडावर एक चप्पल मारणाऱ्याला 1 लाख रुपयाचं बक्षीस आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे जाहीर करत आहोत. आणि किरीट सोमय्या या महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमामध्ये अथवा कुठेही जिथं दिसेल तिथं शिवसैनिक किरीट सोमय्याचा शिवसेनेच्या स्टाईलनं समाचार घेतील, अशी ही प्रवृत्ती महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, महाराष्ट्रातल्या माता भगिनींची अब्रू वेशीवर टांगणारा हा किरीट सोमय्या. भारतीय जनता पार्टीला हा आवडतो, नव्हे भारतीय जनता पार्टी भ्रष्टाचाऱ्यांना आजपर्यंत सामावून घेते, पण आता बलात्कारांनासुद्धा भारतीय जनता पार्टी सामावून घेते. भारतीय जनता पार्टीची ती आयडेंटिटी बनलेली आहे. भारतीय जनता पार्टी डिफरंट पार्टी राहिलेली नाही. भारतीय जनता पार्टी भ्रष्टाचाराची पार्टी, भारतीय जनता पार्टी बलात्काराची पार्टी, भारतीय जनता पार्टी या महाराष्ट्राचं जेवढं जेवढं नुकसान करता येईल त्या नुकसान करणाऱ्यांची पार्टी म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे. आणि किरीट सोमय्याला परत एकदा सांगतो की किरीट सोमय्याच्या तोंडाला काळं फासणाऱ्याला अथवा किरीट सोमय्याच्या तोंडावर चप्पल मारणाऱ्याला आम्ही 1 लाख रुपयाचं बक्षीस जाहीर करत आहोत. तुमचे जुने सहकारी आता मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे, आता ते मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांच्याकडे तुम्ही काय मागणी करणार आहात? आता संजय राठोड यांच्यावर जेव्हा आरोप झाले त्यावेळेस त्यांचं मंत्रिपद गेलं होतं, आता सोमय्यांवर काय कारवाई करावी असं वाटतं? एकनाथ शिंदेंना जनाची नाही मनाची थोडी जरी चाड असेल आणि एकनाथ शिंदे साहेबांना वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा चेहरा, यांची इमेज थोडी जरी आठवत असेल आणि खाल्ल्या दुधाला थोडं जरी जागायचं असेल तर एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा. आणि किरीट सोमय्यासारख्या आणि भारतीय जनता पार्टीसारख्या पक्षाला लात मारून बाहेर पडावं, नाहीतर सगळं गेलेलंच आहे, उरलं आहे काय आमच्या शिंदे साहेबांचं. त्यामुळे शिंदे साहेबांनी यावरती मुख्यमंत्री म्हणून जरूर विचार करावा. आम्ही मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडून ही अपेक्षा व्यक्त करतो आहे, शिवसैनिक म्हणून नाही, कारण एकनाथ शिंदेमधला शिवसैनिक संपलेला आहे, एकनाथ शिंदेमधला कार्यकर्ता संपलेला आहे.